ते कॉलेजमधले ते गमतीदार म्हणजे आमच्या तिथं मी पिलांजीला असायचो, तिथं काही थिएटर वगैरे नव्हतं. म्हणजे पिलांजीला मी 5 वर्ष होतो, मेस तिथली जेवायची मेस असायची. तिथं अंडं नाही, मटनचा तर प्रश्नच नाही, चिकन कोंबडीचा, लसूण नसायचा, कांदा नसायचा. मग आम्हाला काही मटण खायची सवय लागली तर मी बाहेर जायचो, एक शेजारचं गाव असायचं 15-20 किलोमीटरवर, तिथं जाऊन मग काय खाऊन यायचो रात्री. तुम्ही जेव्हा हे स्ट्रेस वगैरे असत, तुम्ही कधी सिनेमा वगैरे पाहता किंवा काय? मी हिंदी नाही बघत जास्त सिनेमा, काही ठराविक जर लोकांनी शिफारस केली तर मराठी पाहतो मी. बर, मराठी लेटेस्ट कोणता पाहिला? मला वाटतं मी शिफारसीतून आम्ही नटसम्राट मी आवर्जून पाहिला, आता अलीकडचा नाना पाटेकरांचा आणि विक्रम गोखलेंचा आणि सैराटिक पाहिला, कारण बरंच चर्चा झाली होती. आणखी मला वाटतं मराठी जास्त पाहिला आठवत नाही जास्त. आम्ही जुने म्हणजे सामना माझा खूप आवडता चित्रपट आहे आणि श्रीराम लागू फार दोघांची म्हणजे भूमिका फार निळू फुले आणि ती फार चांगली होती. नाटकामध्ये पुण्याचं जे थिएटर अकॅडमी आहे मोहन आगाशिवाय, त्यांनी मला नाटकांची ओळख करून दिली, कारण तसं सांस्कृतिक महाराष्ट्राच्या मध्ये काही संबंध नव्हता फार. पण त्या थिएटर अकॅडमीमध्ये जब्बार पटेल यांच्याशी संबंध आला, काशीराम कोतवाल, अनेक वेळा मी पाहिलेलं आहे नाटक. पण तसा म्हणजे चांगली कलाकृती असली तरी पाहतो मी, पण बहुतेक बॉलिवूडचं फार कमी पाहतो. त्यातलं काही कधी सामाजिक आशयाचं काय असेल तर विशेषतः श्याम बेनेगलचे सर्व पिक्चर मी पाहिलेले आहेत, पण बहुतेक मी बॉलिवूडचे चांगले सिनेमाच प्रेफर करतो म्हणजे पाहतो. शमी कपूर, शशी कपूर, ते लहानपणी आमच्या कॉलेजचे, ते कॉलेज परत ना आता आता नाही वाटत, ते कॉलेजमधले ते गमतीदार म्हणजे आमच्या तिथं मी पिलांजीला असायचो, तिथं काही थिएटर वगैरे नव्हतं. म्हणजे पिलांजीला मी 5 वर्ष होतो, आणि त्यावेळेला इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम 5 वर्षाचा असायचा. वळवंटात गाव आहे ते, बिर्लांचं जन्मगाव म्हणून खूप चांगली युनिव्हर्सिटी तयार केलेली आहे. तर तिथं पहिल्यांदा आम्ही जेव्हा मेस तिथली जेवायची मेस असायची, तिथं अंडं नाही, मटनचा तर प्रश्नच नाही, चिकन कोंबडीचा, लसूण नसायचा, कांदा नसायचा. मग फार दिवसानंतर कांदा आणि लसूण मिळायला लागला, मग ते फार मोठी प्रगती झाली. मग काही दिवसानंतर अंडं मिळायला लागलं 3-4 वर्षात. मग आम्हाला काही मटण खायची सवय लागली तर मी बाहेर जायचो, एक शेजारचं गाव असायचं 15-20 किलोमीटरवर, तिथं जाऊन मग काय खाऊन यायचो रात्री. तिथं काही हे नव्हती सोय, थिएटर नव्हतंच, म्हणून शनिवारी एक सिनेमा आम्हाला दाखवला जायचा, म्हणजे कॉमन सिनेमा सगळ्या बोललो बघायची ती पाहिजे असायची त्यावेळेला. किती वर्षाची गोष्ट आहे ती, टीव्ही वगैरे काही प्रश्न नव्हता. काय हॉलिवूडचे वगैरे पाहता आवर्जून? ते चांगले जे तिचे नाव असतं ते रिव्ह्यू चांगला असतो. ओपन आहे मला पाहिला की नाही? ओपन पाहिला, कारण त्याला मला थोडस आता ते ओपनर का पाहिला की जिथं ते घडली घटना त्याच विश्वविद्यालय मी अभ्यास बर्कलेमध्ये मी होतो, आणि त्या सगळ्या घटना बर्कलेमधल्या आहेत, कारण अमेरिकेमध्ये ऑटोमबचा शोध आणि किंवा निर्मिती बर्कले युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कलेमध्ये त्या कॅम्पसमध्ये झाली, त्यामुळे मला एक थोडा एक अभिमान अटॅचमेंट किंवा असं. पण ते चित्र वगैरे तिथले ते टॉवरचं चित्र हे परिचित होतं माझं, त्यातलं ते ऍक्च्युअली तिथं शूटिंग झालेलं आहे, तो पाहिला मी. नंतर मी बाकी बघतो मी काही पॉप्युलर असतात त्या तसे, पण कमी, पण असे शिफारस करूनच. पण थिएटरमध्ये जायची फार कमी संधी मिळते, आता ह्याच्यावर कम्प्युटरवर पाहतो. पण मी नटसम्राट आवर्जून थिएटरमध्ये गेलो होतो, नंतर ओपन रॅम थिएटरमध्ये जाऊन पाहिला. वाडा चिरेबंदी वगैरे नाटक पाहिलं का? नाही, नाटक तर पाहिलं म्हणजे ते पुण्याचं ते आमचं जमतच नाही कधी कधी प्रयोग असतो काही. आणि त्यामुळे माझी म्हणजे मोहन आगाशेंचे फार वैयक्तिक कौटुंबिक संबंध असल्यामुळे ते सांगायचे की हे चांगलं बघा तुम्ही, आता पण तरी काही वेळ फार मिळत नाही आजकाल. मग राजकारणातलं म्हणजे थोडंसं रोजचे ताण तणाव हे सोडून मग तुम्ही छंद असं म्हणजे आवर्जून वाचनाचा होता, पण आता थोडंसं मी किंडलवर वगैरे वाचतो, आयपॅडवर. पुस्तक आता वाचायला थोडंसं लाईट वगैरेचा हे पडतो फरक, पण अजून वाचन चालू आहे. पण आता फिक्शन सगळं नॉन फिक्शन, ते फिक्शन आता फिक्शन अजिबात नाही, आता ते क्वचितच. त्यामध्ये एक आवडता म्हणजे मिस्ट्री रायटर म्हणजे फ्रेडरिक फोर्साथचं मी सगळे वाचतो काही आलं तरी, नंतर काय बहुतेक फिक्शनला वेळ मिळत नाही आता. तुम्ही मराठी वर्तमानपत्र पण वाचत नाही अशी अफवा आहे? बिलकुल नाही, मराठी वाचतो एक दोन चांगली वर्तमान, लोकसत्ता आवर्जून वाचतो, मी दुसरं एखादं वाचतो, पण फार वेळ मिळते. आता मी ह्याच्यावर आयपॅडवर सगळं वाचतो, आणि आता मी टेलिव्हिजनचं हे जे वाहिन्या वगैरे आहेत ते आता बंदच केलं जवळ, ते असेल ते ह्याच्यावर यूट्यूबच पाहतो.